आपलं चित्रांतरण चालू आहे की हायड्रोलिसिस चित्रांतरण चालू आहे. कोणतं चालू आहे? हायड्रोलिसिस चित्रांतरण चालू आहे. याच्यामध्ये पहिले दोन प्रकरण शिकवले, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन शिकवलं, प्रिन्सिपल शिकवलं आणि त्याचं फंक्शन शिकवलं. दुसऱ्या याच्यामध्ये ऍडव्हान्टेज पाहिले, डिसऍडव्हान्टेज पाहिले आणि हायड्रोलिक फ्युल पाहिलं. आता आपण एक तिसरा मुद्दा पाहतो. याच्यामध्ये जो भाग होतो आपण हायड्रोलिक सिस्टीम मध्ये रिझर्व्हर म्हणून एक भाग असतो. त्याला आपण साध्या भाषेत स्टोरेज टँक असे म्हणतो. काय होतं आपण त्याला स्टोरेज टँक असे म्हणतो. आणि त्याच्यावर वेगवेगळे भाग बसून त्याचा उपयोग हायड्रोलिक सिस्टीम मध्ये केलेला असतो. रिझर्व्हर म्हणजे थोडक्यात स्टोरेज टँक. मशीन मध्ये ऑइल साठवण्यासाठी जो भाग तयार केलेला असतो, जो टँक तयार केलेला असतो, त्याला आपण रिझर्व्हर असे म्हणतो. याच्यामध्ये सगळ्यात त्याच्यामध्ये चौकटी आकाराचा डबा असतो. 1, 2, 3 कप्पे असे केलेले असते. जसं आपण सांगण्याची टाकी वाढत असतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं 1, 2, 3 कप्पे केलेले असतात. प्रत्येक कप्प्याला एक गाळ त्या ठिकाणी ठेवलेला असतो. तशाच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा एक काय केलेला असतो, स्टोरेज टँक तयार केलेला असतो. त्याला रिझर्व्हर असे म्हणतो. याच्यामध्ये आई साठवलं जातं. याच्यामध्ये आईपासून हवा अलग केली जाते. याच्यामध्ये आईचं प्रेशर झिरो केला जातो आणि त्याचा उपयोग एक ठिकाणी केलेला असतो. वेगवेगळे कनेक्शन आणि इक्विपमेंट बसवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग एक ठिकाणी केला जातो. वेगवेगळे इक्विपमेंट बसवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग एक ठिकाणी केलेला असतो. तर त्याच्यातला पहिला भाग आपण बघू. त्याला काय म्हणतो आपण? फिल्टर असे म्हणतो. ते फिल्टर कशासाठी वापरतो? रिटर्न लाईन करून आलेली आहे. त्याच्यामध्ये डस्ट विसरलेले धातूचे कण, बर, धूळ, कचरा वगैरे विसरलेला असतो. आणि तो गाळून स्वच्छ करून परत सक्शन लाईनकडे पाठवण्यासाठी याचा उपयोग या ठिकाणी केलेला असतो. फिल्टर म्हणजे आयुष स्वच्छ करणारा एक भाग. कुठून? वापरलेला आयुष परत लाईन मध्ये येणार असतं. त्याच्यामध्ये धूळ, कचरा, बर वगैरे असते. ते गाळण्यासाठी या फिल्टरचा उपयोग या ठिकाणी केलेला असतो. दुसरा जर मुद्दा येतो ड्रेन प्लग. ड्रेन प्लग म्हणजे काय? त्याची तुमचे हे असतं टँक असतो, स्टोरेज टँक असतो, त्याच्या खालच्या भागाला हवा सुविधा असतो. आपली टू व्हीलर गाडी असते, आपल्या जर आयुष चेंज करायचं असेल तर आपण खालचा एक भाग करतो, त्याच्यातनं काळा आणि बाहेर निघतो. त्याला आपण काय म्हणतो? ड्रेन प्लग. ज्यावेळेस तुम्हाला टाकी स्वच्छ करायची आहे, धुवायची आहे, नवीन हवा टाकायची आहे, अशा वेळेस आत असलेलं खराब हवा सगळं पूर्ण खाली काढण्यासाठी याचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. त्याला आपण काय म्हणतो? ड्रेन प्लग. तो सगळ्यात खालच्या बाजूला तो बसवलेला असतो. दुसरा जो येतो इनस्पेक्शन ग्लास. इनस्पेक्शन ग्लास कशासाठी असतो? ज्यावेळेस आपण नवीन आयुष भरतो ते वापरून 2-3 महिने होत असतात, 6 महिने झालेले असतात, त्यावेळेस त्याची आयुष्यावरती कमी कमी होत गेलेली असते. मग तुमच्या टाकीमध्ये आईला आपण वरच आपण उठून तर पाहू शकत नाही. मग त्याला साईडने असा ग्लास असा साईडने टाकीवर असा ग्लास बसलेला असतो आणि त्या ग्लासवर मॅक्झिमम लेवल, मिनिमम लेवल असे काही ठिकाणी दर्शवलेलं असतं. म्हणजे आपला टाकी न खोलता टाकीमधलं आईचं लेवल आपल्याला कळण्यासाठी साईडने जो एक ग्लास बसवलेला असतो, जेणेकरून आपल्याला त्या टाकीमधलं आईचं लेवल समजत असते. त्याला आपण काय म्हणत असतो? इनस्पेक्शन ग्लास असे म्हणत असतो. त्याच्यावरच्या बाजूला मॅक्झिमम लेवल म्हटले असते, खालच्या बाजूला मिनिमम लेवल म्हटले असते. मिनिमम लेवलच्या खाली जर आई गेलं तर आपल्याला एक ठिकाणी आई टाकावं लागतं. मग आई लेवल त्याची कंडिशन आपल्याला समजावी म्हणून या ठिकाणी इनस्पेक्शन ग्लास त्या ठिकाणी बसवलेला असतो. पुढचं जे येते व्हेंटिलेशन. व्हेंटिलेशन म्हणजे काय? तर आपण घराला आपण वरच्यामधून साधे ठेवलेले असते, बारीक ठेवलेले असते. म्हणजे आपलं जे हे बाहेरून येणारं प्रेशर जे आहे असतं ते व्हेंटिलेशन मुळे काय होतं? हवेमुळे तर आईच्या ठिकाणी काय होत असतं? थंड होत असते. आईला आणि हवा अलग होत असते आणि त्याचा प्रेशर आकार होत असतो, झिरो होत असतो. व्हेंटिलेशन मुळे बाहेरच्या आईच्या ठिकाणी संपर्क येत असतो. त्याला आपण काय म्हणतो? व्हेंटिलेशन. आत हवा जाण्यासाठी, आतली हवा बाहेर येण्यासाठी आणि वरचा सरफेस थंड करण्यासाठी या ठिकाणी व्हेंटिलेशन या ठिकाणी केलेलं असतं. पुढचा जो भाग येतो काय? वेअर. वेअर म्हणजे काय? आई टँक जो असतो त्या आई टँक मध्ये असे 2-3 कप्पे केलेले असतात. पहिलं रिटर्न लाईनचं येणार आई काय होत असतं? पहिल्या कप्प्यामध्ये पडत असतं. ते त्या ठिकाणी स्थिर होतं. स्थिर वर असताना धूळ कचरा जो जड भाग असतो, भर असतो, ते खालच्या तळालाच असतं. स्वच्छ असलेलं आयुष कुठे जात असतं? ते रिटर्न सक्शन लाईन चेंबरकडे जात असतो. म्हणजे आयुषचा प्रेशर कमी करण्यासाठी, झिरो करण्यासाठी, थंड करण्यासाठी, नंतर आलेलं खराब आलेलं आयुष त्या ठिकाणी जाण्यासाठी, त्याच्यामध्ये असलेले डस्ट वर खाली तळाला वाचण्यासाठी आणि चांगलं आयुष वरच्या बाजूला पुढे जाण्यासाठी या रिझर्व्हरचा उपयोग त्या ठिकाणी केलेला असतो.
रिटर्न टाइम करून येणार आई जे आहे ती आला चेंबर मध्ये पडत असतं त्याच्यातनं वाहून गेलेलं आई जे सक्शन चेंबर मध्ये जात असतं सक्शन चेंबर मध्ये गाळून ते परत प्रेशर पाईप कडे किंवा पॉवर सिलेंडर कडे हे ठिकाणी पाठवलेलं असतं त्यासाठी वेळेमध्ये दोन तीन बाकी ठिकाणी केलेले असतात फिल्टर फिल्टर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे फिल्टर कुठं बसवलेलं असतं ज्यावेळेस सक्शन लाईन करून प्रेशर आईने ओढलं जातं ते प्रेशर ना ओढलेलं आई जागेवर गाळून चालण्यासाठी या ठिकाणी फिल्टर बसवलेलं असतं आणि ते फिल्टर फिल्टर करून आलेलं भाग आहे ते फिल्टर मध्ये धूर कचरा कण वगैरे भर वगैरे गाळली जाते आणि ते प्रेशरने आलेलं आई होच पाईप मार्फत पॉवर सिलेंडर पर्यंत पाठवलं जातं आणि पॉवर सिलेंडर पर्यंत पाठवल्यामुळे ती आई स्वच्छ होऊन जाते त्या ठिकाणी सिलेंडर किंवा पिस्टन त्या ठिकाणी जाम होत नाही मशीनची कार्यक्षमता वाढते त्याचं स्पीड वाढतं यासाठी त्या ठिकाणी काय बसवलेलं असतं आई फिल्टर बसवलेलं असतं आई फिल्टर म्हणजेच काय आई स्वच्छ करून गाळून पुढे पाठवण्यासाठी त्याचा उपयोग केलेला असतो त्याला आपण काय म्हणतो आई फिल्टर असे म्हणतो जेणेकरून धूळ कचरा डस्ट भर वगैरे वज पाईप मार्फत घोळून पॉवर सिलेंडर पर्यंत जर पोहोचलं तर त्याची स्टायरिंगची व्यवस्थित होणार नाही ते जाम होण्याची शक्यता असते म्हणून त्या ठिकाणी फिल्टरचा उपयोग त्या ठिकाणी केलेला असतो जेणेकरून ती आई गाळून त्या ठिकाणी होईल आता आपलं हे जे प्रकरण चालू आहे काय रिझर्वायरचा भाग चालू आहे किंवा पॉवर इक्विपमेंटचा चालू आहे हायड्रोलिक सिस्टीम मध्ये आपण काय काय भाग वापरतो त्याचे हे भाग चालू आहे अजून याच्यातला भाग राहिला तो आपण पुढच्या मुद्द्यामध्ये घेऊ या ठिकाणी हा भाग संपलेला आहे धन्यवाद नमस्कार.